TIPL प्रस्तुत सोसायटी क्रिकेट क्लब आणि सुनील सरगर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मैदानात ज्युनियर्स पनवेल प्रीमियर लीग 2023 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 16 वर्ष खालील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा 23 मे ते 2 जून पर्यंत रंगणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक राजू गुप्ते यांच्या हस्ते झाले. यावेळी सोसायटी मित्र मंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव, उल्हास झुंजारराव, मृत्युंजय पाटील, निशांत सावंत, अमेय देशमुख, सुनील सरगर, रवी सोळंकी, दिनेश जैन, प्रवीण मोरबाळे यांच्यासह पदाधिकारी, खेळाडू आणि मान्यवर उपस्थित होते. तुम्ही सोसायटी मित्रमंडळ सुमित झुंजारराव याचे खाजगी मित्र किंवा त्याचं जे सर्कल आहे ते वारंवार क्रिकेटच्या संदर्भात किंवा स्पोर्ट्सच्या संदर्भात जे इथे आता जी जी लहान मुलं आहेत त्यांना एक स्फूर्ती निर्माण होईल किंवा खेळाची आवड निर्माण होईल याकरता काही ना काही करत असतात. कुठल्याही प्रकारचे कुठल्या तरी टुर्नामेंट, कुठल्या तरी लीग याप्रमाणे त्याचं चालू असतो. त्याचा एक प्रयत्न आहे. स्वतःला क्रिकेटची आवड असल्यामुळे हा अतिशय कौतुकास्पद आहे. आणि याच्यामुळे जी जी लहान मुलं आहेत का जी इकडे कुठे गल्ली किंवा कुठल्या तरी नेटमध्ये किंवा कुठे जाऊन खेळत होते त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म तयार होईल. आणि खरोखर त्यांच्यामध्ये काय स्पार्क असेल तर सुमित आहे, परेश दादा आहेत, ठाकूर, मी स्वतः आहे, दिलीपजी बेंगसरकर भारताचे माजी कर्णधार, विक्रमवीर त्यांची पनवेलला आता अकॅडमी सुरू होते आणि ते सुद्धा चांगल्या खेळाडूंच्या आणि चांगल्या क्रिकेटरच्या शोधात असतात. आणि खरोखर जर एखामध्ये स्पार्क दिसला तर ते स्वतःहून आज जो जय यशस्वी जयस्वाल खेळतो हा दिलीप वेंगसरकरांची फाईंड आहे. विकटी स्टेशनमध्ये राहायचा, विटी स्टेशनच्या बाहेर पाणीपुरी विकायचा, वानखेडे स्टेशनच्या वानखेडे स्टेडियमच्या बाहेर चणे शेंगदाणे विकायचा दिवसा व संध्याकाळी पाणीपुरी आणि स्टेशनमध्ये झोपायचा, तिथल्या सुलभ शौचालयामध्ये आंघोळ त्याचे दिनचर्या सगळी उरकत होता असा हा ओव्हल मैदानावर जात असताना त्याला वेंगसरकर साहेबांनी विचारलं तू ये इकडे आणि काय करतो, तुला आवड आहे क्रिकेटची, बघू काय तुझा. आणि त्याला खेळताना बघितल्यावर त्यांना कळलं का या मुलामध्ये नक्कीच स्पार्क आहे. म्हणून त्याला अंडर 16 मध्ये अंडर 19 मध्ये त्याला ते लंडनला घेऊन गेले आणि तिकडे यशस्वी जसा तयार झाला. आज तो तुम्ही बघता IPL मध्ये कसा धुवाधार मारतोय. कदाचित तुमच्यात पण एखादा रिंकू सिंग किंवा यशस्वी जयस्वाल असेल पण तो कोणाच्या तरी नजरेत आला पाहिजे का हा रिंकू सिंग आहे किंवा हा जयस्वाल आहे. आणि जसं आता वेगवेगळे आपले हे गाण्याचे कार्यक्रम होतात वेगवेगळ्या सिरियलमध्ये काही याच्या चॅनलवरती त्यातनं खूप अशी लहान लहान आपण गाणी गाणारी अशी खूप मुलं बघतो का ज्यांना प्लॅटफॉर्म मिळतो. जसं IPLचं एक हे आहे, जशा या आता वेगवेगळ्या लीग आहेत त्याचप्रमाणे सुमिती लीग भरवलेली आहे याच्यातनं तुम्हाला एक चांगलं हे मिळालं आहे आणि कौतुकास्पद आहे. तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि अशी आशा ठेवतो ना असं मला वाटतं का खरोखर तुमच्यामध्ये पण मला असं दिसतो बाबा हा रिंकू असेल का हा जयस्वाल असेल असा कोणतरी खेळाडू आपल्या इकडे निर्माण होईल आणि त्याच्याकरता लागेल ती मदत स्वतः सुमित आहे, परेश दादा ठाकूर आहेत यांच्याकडनं तुम्हाला मिळेल. तर तुम्ही जास्तीत जास्त मेहनत करून चांगल्या प्रकारे आपल्या खेळाचं प्रदर्शन करावं व यशस्वी व्हावं अशा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.